सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या उपयोगात येणाऱ्या उपकरणावरील GST टॅक्स रद्द करावा किंवा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील रक्कम वाढवावी अशी मागणी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत केली आहे. तसेच कृषी मंत्र्यांना भेटून त्यांनी चर्चा करत एक निवेदनही दिले आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये मिळतात. दरम्यान शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये 2,000 रुपयांची रक्कम मिळते. मात्र शेतकऱ्यांच्या टूथपेस्टचा आणि साबणाचा खर्चसुद्धा या रकमेपेक्षा जास्त असतो. शेतकऱ्यांच्या उपकरणावर किंवा कीटकनाशकांवर 5%पासून 18% GST लावण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याने 1,00,000 रुपयांची खते खरेदी केली तर त्याला 18,000 रुपयांचा GST सरकारला द्यावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना 6,000 रुपये देऊन त्यांच्या खिशातून 18,000 रुपये वसूल केले जात आहेत. त्यामुळे शेती संबंधित कोणत्याही वस्तूंवर टॅक्स लावू नये अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. तर काही शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेतील पैसे KYC अपडेट नसल्यामुळे मिळत नाहीत. अशा शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा. त्याबरोबरच पीक विमा योजनामध्ये प्रत्येक पिकाला पीक विमा योजनेत विमा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर विमा कंपनीकडून रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. दरम्यान प्रणिती शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीवरून देखील केंद्र सरकारवर टीका केली. आज देखील केंद्र सरकार आंध्र प्रदेश आणि बिहारला विशेष पॅकेज देऊन महाराष्ट्रासहित इतर राज्यावर अन्याय केला असून भाजपाला महाराष्ट्रातील झालेला पराभव पचनी पडला नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.